नमस्कार, आपलं हेमा किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. पावसाळा लागला की असे चमचमीत पदार्थ खावेसे वाटते. त्यातीलच एक रेसिपी म्हणजे मसाला पाव. तर त्यासाठी तो कसा बनवायचा आहे तर चला बघूया. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत चला. आज आपण मसाला पाव ही रेसिपी बघणार आहोत. तर त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे एक टमॅटो घेतलेला आहे, त्यानंतर पत्ताकोबी, कांदा आणि शिमला मिरची घेतली आहे, एक लाल आणि एक हिरवी, कोथिंबीर घेतली आहे आणि लिंबूचा रस. तर चला आपण बघूया. कढई ठेवूया. आता ही कढई गरम झाली आहे, त्यावर मी तेल टाकते. आता कढई आपलं तेल गरम झालं आहे, त्यामध्ये आपण फोडणीसाठी म्हणून सर्वात प्रथम मोहरी टाकूया. मोहरी तडतडली आहे. लसूण अद्रकाची पेस्ट टाकणार आहे. कांदा आता लाल होईपर्यंत आपण परतून घेऊ. मस्त अशी रेसिपी आहे ही मसाला पाव. पावभाजी सारखीच असते, पण त्यावर मसाला लावून पावला छान असा मसाला काढतो. कांदा छान आता परतून झालेला आहे, तेल पण सुटत आहे. मस्त असं कांदा कुरकुरीत भाजून झालेला आहे. आता शिमला मिर्च आणि हिरवी शिमला मिर्च टाकत आहे. आता यामध्ये टमाटर टाकू. टमाटर पण छान शिजू द्यायचं, म्हणजे ही जी भाजी बनत आहे ती छान होते. त्याला छान तेल सुटते. मग पत्ताकोबी टाकू. हे सर्व साहित्य आपण 5 मिनटं शिजू देऊया. याला छान वाफवू द्या, म्हणजे आपली भाजी छान होते, मऊसूद होते. याला आपण 5 मिनटं शिजू देऊया. एक वाफवू द्या. बघा छान अशी वाफ आली. यामध्ये आता आपण हळद टाकूया. अर्धा चम्मच तिखट. कांदा लसूण मसाला थोडा कांदा लसूण मसाला टाकू. थोडा काला मसाला. धन्याचा कूट चवीनुसार ग्रेट. त्यांनी मी लिंबूचा रस काढून घेतलेला आहे, ते पण या कोणीमध्ये टाकायचं. ते सर्व आता मिक्स आणखी एक वाफवू. बघा आपली भाजी बनून रेडी आहे. असा कलर आलेला आहे आणि सुगंध पण छान सुटलेला आहे. आता
आता मी गॅस बंद करते आणि पाव घेते. मस्त असा लाटी पाव आहे हा. मसाला पाव करताना हाच ब्रेड वापरायचा म्हणजे छान लागते. मसाला पाव करताना असा पाव मधातून कापून घ्यायचा आहे. इथे मी लोखंडी तवा घेतला आहे, त्यावर तूप टाकलेलं आहे आणि त्यावर आता पाव तुपाने भाजून घे. ब्रेडच्या आतमध्ये पण तूप टाकून द्यायचं आहे. आता यामध्ये भाजी टाकायची. प्लेटने दाबू दिली भाजी आणि ब्रेड एक मिनिट. बघा आपली रेसिपी बनून तयार आहे. मस्त असा मसाला पाव. काय मस्त असा सुगंध येतो याचा. एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा. आम्ही सांगतोय तुम्हाला अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये, हे जे पदार्थ आपल्याला जे तयार करायचं आहे यामध्ये खूप आपल्याला मेहनत लागत नाही, कमी वेळात आणि कमी वेळात आपला नाश्ता खूप मस्त आपल्याला सादर करता येईल. तर आमची रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.